नमस्कार, इन गोवा बातमीपत्रात आपलं स्वागत. कळंगूटमधील वॉर्ड क्रमांक 9 मध्ये चिन्ह आणि मतपत्रिकेवरील नावांमध्ये चूक झाल्यानं रद्द करण्यात आलेली पंचायत निवडणूक गुरुवारी सुरळीत संपन्न झाली. खायचं वाडो बी किती एक दिस तुमकां वोटिंग लेट गेल्ले आसा, सो कितें त्रास बी जालो तसो कांय ना. कशें दिसता वोटिंग बी इतके सकाळीं जेवन केलें तुमी इतके? म्हाका एक सांग, एक दीस फुडें ढकलुनय लोकांची संख्या पळयत जाल्यार आसा तशी आसा? अपेक्षा आसा लोकांची की आयजी कालचे भशेन ते भायर सरोन आमकां मतदान करतले आनी एक बरी पंचायत, एक बरो पंच निवडून हाडटले. मागता लोकां कडेन की चडांत चड भायर सरचे. दिसता की पावसान सकाळीं मातशें धरलेलें, पूण आतां मातसो नितळ जाल्लें आसा. सो एक्सपेक्टींग आहा लोक येतलो म्हणून. कितें इफेक्ट दिसता एक दीस फुडें गेलो ताका लागून? एक दीस फुडें गेलो म्हणजे काय लोकांचे प्लॅन्स आसता न्हू अगोदर, आनी आयज रक्षाबंधन, लोकांनी आपले आपले प्लॅन केल्ले आसता. सो थंय एक कमीपण जावंक शकता, पण लोक जरी तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी जाणा की त्यांच्या एका मताचेर कितलो फरक पडतलो जाल्यार दे वील कम. हांव ते लास्ट काउंटर आनी दे वी आर गोईंग टू वोट फॉर अस. दोन दीस लोकांक फुडें गेलो ताका लागून काय इफेक्ट बी जाला? गोवर्मेंटान बरें डिसिजन घेवन हे आमचे हॉलिडे डिक्लेर केल्ली आहा वॉर्ड नंबर 9 जे वोटींग करपाचे आसा, आनी लोकांकूय एक बरो कॅन्डिडेट हांगा आमकां मेळून हाडून जाय दिवंक जाय काय, ताका लागून व्हडलोसो इफेक्ट पडोंक ना. तूं सगळें पळोवंक शकता व्हडले माजनान व्हडले संख्येन लोक हांगा वोटिंगाक येयल्ले आसा. कित्याक कावंटींग तुमचें केन्ना आसतलें? कावंटींग करणार न्हू, सेम एवरीथींग एज पर शेड्यूल. सडनली इट चेंज because of a symbol, and by that it should have been postponed for another week, that we should have got some time for to tell the people. Our order, main one. Ek dis tumka election fodar kale aso kire tras be jalo. Kay tras sangna, bole sangle amke sangna mhanu ami ekene. Okay. Kashe isto saka itke sakai jo itke sakai jo voting be kelle sa. Bole sa. Tumche ye jo to photo ye jallo. Hay. Tumche. Maje early car symbol. So कार सिंबलाचेर स्वप्नेश रांगणकराचें नांव येयलें, आनी ताच्या खाला कॅमरा येयल्लो. तो कॅमरा हो चिन्ह आमकां नासलेंच, सो तेचेर म्हाजें नांव येयल्लें. खंयचो वाडो बी कितें? खबर वाडो आमचो कलंगूट. कशें दिसता वोट बी करून? आतां म्हाका वोट करून बरें दिसता, कित्याक आतां आमी नेम अशें येवन हाडपाक सोदता, कित्याक आमची जवळपास बरें काम करता. ओके, जाल्यार कितें वाड बी पळय जाल्यार तुमी इलेक्शन केन्ना जाता अशें कितें म्हणटा? अशें कितें तुमी वेटिंगेर आसले इलेक्शन केन्ना जाता बी अशें काय? आमी रावल्ले आतां सावन केन्ना चेंजीस येता काय म्हणजे. ओके, आतां तो दीस येयल्लो आसा आनी सगळे लोक सारके नेटान भायर सरलेले आसा आनी बरें सगळे सारकी वोटींग जाल्ले. कितें समस्या वाड्याची उरगती हें करपाची आनी डेवलॉपमेंट विकास कामां बी कितें आजून पेंडींग बी आसात? विकास कामां जायतीं आसात. आतां मेजून गेल्यार खूब लिस्ट लागतली, पूण ओके एक्सपेक्टेशन आहा लोकां कडेन. आमचे कॅन्डिडेट आहा तेंचे कडेन एक्सपेक्टेशन आहा की ओके नवें कितें चेंज घडोवन हाडटले म्हणून. पंचायत निवडणुकीचा निकाल आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. यासाठी मतमोजणीसाठीची यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील 1,464 प्रभागांमध्ये पंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. 5,038 उमेदवारांची आता धाकधूक वाढली आहे. आपला निकाल काय लागणार याची चिंता सर्वच उमेदवारांना लागली आहे. दरम्यान मतमोजणी केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सध्या आम्ही तुये या दीनदयाळ सभागृहाच्या परिसरात आहोत. पेडणे तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 10 रोजी झालेल्या आहेत आणि 12 रोजी मतमोजणी होणार आहे आणि त्यासाठी पूर्व तयारी पेडणेचे दोन्ही मामलेदार तथा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी टेबल मांडण्याचं व नियोजनबद्ध शांततापूर्ण मतमोजणी व्हावी यासाठी व्यवस्थित रचना करण्याचं काम करण्यात येत आहे. उद्या 12 रोजी तुये आणि मालपे पेडणे येथील संत सोयरोबानाथ आंबिये महाविद्यालयाच्या सभागृहात
दोन ठिकाणी मतमोजणी होणार आहे। एकूण 17 पंचायतीच्या निवडणुकांमधून दोन्ही मतमोजणीच्या केंद्रावर मतमोजणी होऊन 12 पर्यंत एकूण 17 ही ग्रामपंचायतीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। एकूण 127 प्रभागामधून 450 पेक्षा जास्त उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते आणि त्यांचे भवितव्य कालच सीलबंद झालेले आहे। एकूण 127 पंच सदस्य यांचा उद्या निकाल लागणार आहे। सध्या मतपेटीद्वारे तो सीलबंद झालेला आहे। नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार की प्रस्थापित जे आपले माजी सरपंच म्हणून 36 आणि 17 माजी पंच निवडणुकीच्या रिंगणात होते, शिवाय एक कोरगाव येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य सुविधा कोरगावकर याही निवडणुकीच्या रिंगणात होत्या। यापूर्वी पेडणे तालुक्यातील 4 पंचायतीच्या प्रभागामधून तोरशेमधून प्रार्थना मोटे, इब्रामपूरमधून दीक्षा हदणकर, हरमलमधून बैरनाथ फर्नांडिस आणि चोपडेमधून हेमंत चोपडेकर असे 4 पंच सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत। इतर 123 पंच सदस्य उद्या कोणते निवडून येतील हा निकाल लागणार आहे आणि त्यासाठी पूर्वतयारी आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलीस फौजफाटा सज्ज केलेला आहे। यासाठी किमान 1000 पोलीस आणि निवडणूक मतमोजणीसाठी कर्मचारी उपस्थित राहणार आहे अशी माहिती उपलब्ध झालेली आहे। उद्या 12 सर्व पंचायतीचे निकाल अपेक्षित आहे। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी।